गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं दूध का तापवताय परत? मी तापवलं होतं सकाळी. अगं मी 1 लिटर जास्त मागवून घेतलंय. का? अगं ओवीसाठी. ती काय 1 लिटर दूध पिणार आहे का? अगं असू दे, लागेल. अगं तिच्या दुधात मिक्स करण्यासाठी काहीतरी हवं ना, तर चहा कॉफी कशी देणार ना तिला? नाही नाही, मी मुलांना आवडतं ना ते चॉकलेट फ्लेवर, काय काय ती ऍड लागते ते मागवून घेतलंय. म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही चॉकलेट देणार तिला? अगं चॉकलेट नाही ग, चॉकलेट फ्लेवरची पावडर असते ती दुधात घालायची, आवडेल तिला. बरं, हे आपण तिला नाश्त्याला काय करूया तिच्यासाठी? म्हणजे पोहे उपमा असं काही खाईल का? शिरा करूया. बघ नेमकं पीठ भिजवलेलं नाहीये, नाही तर मुलांना कुरकुरीत डोसे आवडतात ना. इतक्या लहान मुलांसाठी काही करायची सवयच राहिली नाही ना आपल्याला. हो ना, म्हणजे अर्धपोटी नको राहिला ना ती, एवढंच झालंय तोंड तिचं. काल रात्री काही फोन आला का ग त्या बाईंचा? नाही, काही कल्पना नाहीये. हे मी एक काम करू का, पार्लर मधनं येताना मुलांना आवडतात तशी बिस्किट आणि नूडल्स असं सगळं घेऊन येऊ. अगं पण आज आणून काय उपयोग आहे, आता थोड्या वेळात ती जाईल सुद्धा, मग आणलेलं कोण खाणार? आपण. तुम्हा दोघींच्या लक्षात येते का एक गोष्ट, आपल्याला आता सवयच राहिलेली नाहीये लहान मुलांची, पण आपल्याला या सगळ्याचा अभ्यास करायला हवा. म्हणजे श्रीचं बाळ आल्यानंतर त्याला काय आवडेल काय नाही ह्याची तयारी असेल ना आपली. काय? श्रीचं बाळ? मी ना एकदम मॉडर्न आजी होणार आहे. ताई गप्प बसा. हसताय काय? परा त्याला मालिश वगैरे करत बसशील तू? हो करणारे, छान मालिश करणारे आणि घट्ट मुट्ट करणारे बाळाला. जास्त नाक ओढायचं नाही त्याचं, नाही तर माझ्यासारखं असं लांब नाक ओढणार, नाही तर मग हिच्यासारखं नकट होईल. आता ओवी आज तिच्या आईकडे जाणार आहे. पण मग आईकडे गेल्यावर तू मला विसरून जाणार? नाही ना, नक्की. तसे छान आहेत ओवीचे केस, मऊ मऊ. ऐक ग, ओवीसाठी माझ्याकडे एक नवीन फ्रॉक असायला हवा होता. कालचाच फ्रॉक घालायला लागलाय रे तिला. जान्हवी, अगं बाई ही तयार पण झाली? हो आम्ही आवरतोय आता. ओवी हा बघ, तुझ्यासाठी छान पैकी फ्रॉक शिवलाय. अय्या फ्रॉक? अरे वा, आताच मी श्रीला म्हणत होते की तिच्यासाठी एखादा फ्रॉक असायला हवा होता आपल्याकडे. मला कळतो हा सगळं. छान आहे ना फ्रॉक? अरे वा मोठी आई, कमालेस तू. अरे साधासा शिवलाय साडीचा. जान्हवी होतोय का बघ, म्हणजे अंदाजे शिवलाय ना, माप माहित नव्हतं. हो वी, तुझ्यासाठी नवीन नवीन फ्रॉक. अग घाबरतेस काय? फ्रॉक, चल फ्रॉक घालूया नवीन फ्रॉक. हा ओवी, अगं घे ना बाळा, छान आहे तो बो फ्रॉक. आई सांगते करून काय घ्यायचं नाही. आई बरोबर सांगते, अनोळखी माणसांकडून काही घ्यायचं नाही. पण आता आजी तर आपल्या ओळखीच्या झाल्यात, मग त्यांनी दिलेला फ्रॉक तू घेऊ शकतेस. आई ओरडे. नाही ओरडणार आई, मी सांगेन आईला. ऐक, आपण नेहमी स्वच्छ कपडे घालायचे असतात, हो की नाही? आपण हे असे घामट मळकट कपडे घातले तर आपल्या अंगात जंतू जातात, असे मोठे मोठे जंतू, आणि मग आपण आजारी पडतो. मग घालणार ना हा नवीन फ्रॉक? आणि हा फ्रॉक बघ आता मळलाय, कालपासून घातलाय. आपल्याकडे नवीन नवीन फ्रॉक आहे हा बघ, किती छान आहे. आणि तुला मज्जा माहितीये, आज जेव्हा तुला आई भेटेल आणि या नवीन नवीन फ्रॉक मध्ये बघेल ना, तेव्हा आई म्हणेल अय्या नीलपरी चाली, हो की नाही? मग घालूया आपण तो नीलपरी सारखा फ्रॉक, चालेल? शाबास. चला तुम्ही तयार व्हा, मी खालती थांबतो. चला चला आपण पण घालूया नवीन नवीन फ्रॉक, है ना? चला आले. आणि मग नीलपरी ओवीकडे जाते आणि ओवीला असं म्हणते की चल आपण एका उंच झाडावर जाऊया, तिथे ना एक घर आहे.
मोगी तिच्या बरोबर जाते. मग तिथे गेल्या रवीला काय दिसत? एक खूप फुल असलेला झोपाळा दिसतो. ओवी काय करते, त्या झोपाळ्यात जाऊन बसते आणि उंच झोके घेते. पडत नाही. अजिबात पडत नाही. जानवी, ही गोष्ट काल रात्री सांगायचीस ना. ओवीलाच काय, मला सुद्धा झोप लागली असती. आज नक्की येणार बाळा. आईला पण ओवीची आठवण येत असणार ना, हो की नाही? मला काय वाटतं श्री, आज तुम्ही हिला इथंच ठेवा. म्हणजे तसं बँकेत काय करणार ही? हो ना. नाहीतर जाण्याआधी बँकेत फोन करून हिची आई आली आहे की नाही ते बघा. आणि तसं नसेल तर दिवसभरात कधी आई आली तर तिला इथं घेऊन या. नाही बट विल शी स्टे हियर. हे बघ, जान्हवीला बँकेत काम असणार, उगाच कशाला तिची फरफट. इथं मी, नर्मदा, सरू आहोत. आम्ही काहीतरी करू तिच्या बरोबर. तिचाही वेळ जरा बरा जाईल ना. हो, मी बागेत फिरायला नाही तुला, राहशील का ग? मग तू थांबतेस इथे सोवी? बँकेत गेल्यावर तुला खूप कंटाळ येईल, कारण तिथे सगळेच काम करतात. इथे थांबलीस तर तुला फिरायला जाता येईल, चित्र काढता येईल, चालेल? आणि ओवी, आपण ना बागेतून फुलं गोळा करून आणूया, मस्त गजरा करूया त्याचा, थांबशील? हो, आणि चित्र सुद्धा काढूया आपण. मी आईला घेऊन लवकर येते, थांबशील ना? शाळे माझी बाई. चला जान्हवी, आपण निघूया आता. लवकर जाऊन येते. हा ओवी, टाटा. आई येस येस, टाटा. जान्हवी अगं, तू काळजी नको करूस, ती अगदी नीट राहील घरी. नाही, त्याची काळजी नाहीच आहे मला. मग श्री लताबाईंनी रात्रभरात फोन का नाही केला आहे काही? अगं, त्यांना तुझा नंबर मिळवता आला नसेल. तुला पटतंय ना हे? मला आता दुसरं काही सुचत नाहीये. और आदर आय वॉन्ट टू बिलीव्ह की त्या खरंच कुठल्या तरी कामात अडकल्या होत्या. त्यांना येता आलं नाही, तुझ्यापर्यंत पोहोचता आलं नाही. अगं उलट मला तर असं वाटतंय की त्या रात्री बँकेपाशी येऊन थांबलेही असतील. बघ जाऊ. आणि त्या आल्याच नसतील तर? नसतील आल्या तर मग तू त्यांचा डिटेल ऍड्रेस शोध ना बँकेमधून, मिळेल तुला. आपल्याला ओवीकडनं तसा त्यांचा पत्ता नाही मिळाला ना. एकदा ऍड्रेस मिळाला ना की आपली माणसं पाठवू ना आपण त्यांच्या घरी. आपण निदान समजून तरी घेऊ की काय झालंय. आणि अगं, ती आई आहे ओवीची, कशी राहील मुलीशिवाय? ओवीला काय सांगणार होत आपण? कुठे आहे तिची आई? का येत नाहीये? काय सांगणार होत आपण? जान्हवी, असं काही होणार नाहीये. इतकी पॅरानॉइड नको होऊस. देव करू आणि माझ्या मनातल्या सगळ्या शंका, सगळी भीती खोटी ठरू दे. आणि त्या मुलीला ना लवकरात लवकर तिची आई मिळू दे. तिचे डोळे शोधत असतात रे तिच्या आईला. आईला भेटण्याची आस असते त्या डोळ्यांमध्ये. आणि आज तुला त्या भेटणार आहेत. आता ही सगळी भीती मनातून काढून टाक. इनफॅक्ट थोड्या वेळ ना तूच स्वतःवर असशील.
मी काय सगळा विचार करत होते हे सगळं आठवून कळतय का? जा बँकेत तुझी वाट बघत असतील त्या. खरच खरच बाय बाय. हे जानवी काय नाही बाय बाय. कौरव असतात ना त्यांना ना पांडव बिलकुल आवडत नाही. का? कारण पांडव शहाणी मुलं होती. ते कुणालाही त्रास द्यायचे नाहीत. अभ्यास नीट करायचे, थोडीशी मस्ती करायचे, पण कुणाला त्रास नाही व्हायचा त्याचा. पण कौरव वेडी मुलं होती. काय काय मुलांना ना कळतच नाही आपण दुसऱ्यांना त्रास देतोय ते, किंवा ते मुद्दामून त्रास देतात. त्यामुळे पांडव सगळ्यांना आवडायचे आणि तेच कौरवांना आवडायचं नाही. मग ना त्याने ठरवलं, पांडवात सर्वात बलवान कोण सांग? भीम. भीम. आपण भीमला पकडायचं, मग एक एक करून सगळे आपल्या हातात येतील आणि मग सगळ्यांना आपण हस्तिनापूरच्या बाहेर घालवून द्यायचं. कौरव दुष्ट असतात? थोडेसे. ते भीमला विष घालून रडू देतात खायला. अरे अच्छा, तुला माहिती आहे ही गोष्ट? हो. मग पुढे काय होत? मग भीमला तळ्यात टाकतात, पण तळ्यातले साप चावल्यावर भीमातल्या अंगातलं विष जात आणि भीम जागा होतो, पाण्यातून येतो तो मरतच नाही. बरोबर. चांगल्या माणसांना ना सगळं जग मदत करत. भीम चांगला होता ना, म्हणूनच तो साप चावल्यानंतर सुद्धा मेला नाही, त्याला मदतच झाली. मग पांडव कौरवांची युद्ध करतात. पण लगेच नाही, काही वर्षांनी. हुशार आहे हा ओबी. तुला कोणी सांगितली ही गोष्ट? आईने सांगितली. हो? अरे वा. आई कधी येणार? श्री अरे नाहीच लागत आहे त्यांचा फोन. मीही अनेकदा ट्राय केला पण नाही लागत आहे. कदाचित डेड असावा. बरं तुला तुला पत्ता मिळाला ना? पत्ता मिळालाय मला. सर म्हणतायत की तो तरी खरा असेल का कुणास ठाऊक. पण श्री मला समावना त्यांनी हे सगळं मुद्दाम केलंय असं नाही वाटत रे. मलाही तसंच वाटतंय, पण मी आता यावर काहीच बोलणार नाही. आणि अगं बोरकरांना आता हे असं वाटूच शकत. इनफॅक्ट बोरकरांना कशाला, ज्यांनी ज्यांनी हे ऐकलंय ना त्यांना ही शंका येऊच शकते. पण आता आपण यावर विचार नको करूया. तुला तिच्या आईचं घर शोधायचंय ना? हो. मग झालं, विषय संपला. तू मला पत्ता पाठव, मी बघतो. जानवी खूप टेन्शन येत आहे रे श्री. कळतय मला. त्या जिथे कुठे आहेत ना तिथे सुखरूप आहेत इतकं जरी मला कळलं ना तरी हुश होईल. काहीतरी भयंकर विचार येत राहतात रे मनात. ओवीचाही चेहरा आहे तो सारखा डोळ्यासमोर. कशी हसरी मुलगी होती रे ती, कशी होऊन बसली आहे बघ ना. जानवी हे जानवी अगं तू कशी झाली आहेस हेही दिसतंय मला. हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. त्या परिस्थितीत त्या क्षणी जे करेक्ट करायला हवं होतं ना ते तू केलं आहेस. त्यामुळे आता तू अजिबात काळजी करू नकोस. आपण तिच्या आईचं घर शोधूया. मला पत्ता पाठव. सर म्हणत होते रदर सगळेच म्हणतायत की पोलिसांना कळवून टाका, पण त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला तर बघूया. पण आधी आपण घर शोधूया, म्हणजे आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला सगळंच कळेल. चल मला तू पत्ता पाठव, मेसेज कर. मी बघतो. बाय बाय.
बाय. हॅलो. हॅलो सरू मावशी, कशा आहात? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? चाललंय आपलं. आता जोपर्यंत तुम्ही आमच्या पिंट्यासाठी स्थळ बघत नाही तोपर्यंत काही मी बरी नसणार आहे. अहो नाही, मी बघतेच आहे, पण तुम्हाला हवं तसं स्थळ अजून माझ्या नजरेत नाही आलंय. हो अजून जरा नीट बघा की. आणि हो तुम्ही नंबरानेच जाता ना? हा म्हणजे? नाही म्हणजे आम्ही तुमच्याकडे आधी नाव नोंदवले, म्हणजे सगळ्यात प्रथम स्थळ तुम्ही आम्हाला सुचवता ना मग. नाही म्हणजे सगळ्या स्थळांना सगळ्या स्थळांची माहिती देण्यात येते. नाही नाही मग तसं नका करू तुम्ही. तो मनीष आहे ना, मनीष. अहो नाव तुमच्याकडे नोंदवलंय त्याने तो. हा हा, तर आमच्या पिंट्याला आहे ना त्याच्यापेक्षा चांगली स्थळ दाखवा तुम्ही. पण तुम्हाला कोणी सांगितलं? मनीषने आमच्याकडे नाव नोंदवलंय. अहो ती मनीषची आई आगीचा बंब आहे नुसता. एव्हाना अर्ध्या मुंबईला कळलं असेल की मनीष साठी स्थळ बघतायत त्या. अहो महा डोमकावळीण आहे ती बाई, तिला ना कधी कोणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही. आता बघा ना, आमच्या जानूला एवढं चांगलं स्थळ मिळालं ना, आणि मनीषचं अजूनही काही जमत नाही, भयंकर पोटात दुखत तिच्या. हे बघा, सगळ्या चांगल्या मुली आधी आम्हालाच दाखवायच्या, आणि आम्ही नापसंत केलेल्या मुली मग त्यांना दाखवायच्या. हो पण त्यांच्या अपेक्षा, तुमच्या अपेक्षा. हो अपेक्षांचं काय? हो सांगायला सांगतील. हो आम्हाला काही अपेक्षा नाहीये, आम्हाला अमुकच हवंय किंवा तमुकच हवंय. खोटेपणा असतो सगळा. काही नाही, प्रत्येकाला वाटत असत आणि प्रत्येकाच्या मनात असतच की आपल्याला अमुक मिळावं, आपल्याला तमुक मिळावं. हो मनात सगळ्यांच्या सगळं असत. आता आता मला एक सांगा तुम्ही, त्या मनीषच्या माहितीमध्ये लिहिलंय का की त्याचं एक लग्न ठरलेलं आणि ते मोडलंय? लिहिलंय का असं? नाही ना. नाही ना, पाहिलं ना मी म्हणत होते ना. आणि मी काय म्हणते, तुम्ही लिहाते. आणि हे बघा, प्रत्येकाला सांगा की ह्या मुलाचं असं असं झालेलं आहे म्हणून. आणि हे बघा, पिंट्या आहे ना आमचा तसा बुजरा आहे. अहो त्याच्यासाठी ना तुम्ही एखादी नाजूक सालस अशीच मुलगी बघा. म्हणजे? तरी मी तुला सांगत होते जास्त पुळका दाखवू नकोस. आलं ना आता अंगाशी, कशाला उकास जबाबदारी घ्यायची गरज होती तुला? गीता गे त्या स्वतःहून म्हणाल्या ना. बरं त्या मला म्हणाल्या माझी मुलगी तुमच्या जवळ असेल तर मला टेन्शन येणार नाही, मग अशा वेळी मी काय करायचं? नाही ही जबाबदारी मला देऊ नका असं म्हणू शकते का मी? काळजी करत होत्या ग त्या. ज्या नवी लोक दिसतात तितकी साधी सरळ नसतात. उद्या लताबाई आल्याच नाही तर काय करणार आहेस तू? काहीतरीच काय बोलतेस तू गीता, असं करतील का त्या? अगं अशा केसेस होतात, गरीब बायका श्रीमंतांकडे आपली मुलं ठेवून निघून जातात. काही बोलू नकोस गीता, मातृत्व कशाही पेक्षा मोठं असत. जान्हवी सगळे तुझ्यासारखे नसतात. हो नसतील, पण मातृत्व सगळीकडे सारखंच असत. हॅलो बोला आईजी. हा जान्हवी, काही कळलं का ग ओवीच्या आई बद्दल? काहीच कळलं नाहीये. ओवी कशी आहे? ओवी तू घरी आहे मग बोलू. काय झालं आईजी, काही टेन्शन आहे का? नाही काही झालं नाही. कोणी आहे ग ती? पण बाळच ना ते. आपण कितीही रमवण्याचा प्रयत्न केला तरी आईची आठवण आल्याशिवाय थोडीच राहणार आहे. कोणतंही खेळणं, कोणतीही गोष्ट, कोणतंही माणूस आईची जागा नाही भरून काढू शकत ना. फोनही नाही आला का ग त्या बाईंचा? नाही ना, त्यांचा नंबर ट्राय करतोय आम्ही पण बहुधा त्यांचा घरचा फोन डेड असावा आणि मोबाईल नसावा त्यांच्याकडे, कारण फोनही बँकेच्याच नंबरवर आला होता. पण मी आता ना श्रीकडे पत्ता दिलाय त्यांचा, तर बघूया आता. श्री म्हणाला मी बघतो.
ओवी आहे का तिथे? मी बोलू का तिच्याशी? नाही ग, नर्मदा तिला घेऊन बागेत गेली आहे झाड दाखवायला. रडत होती ना. असो, तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. तू वेळेवर ये. हो बाय.